पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये कथित मंत्रीसोबत त्या तरुणाचा संवाद अशी चर्चा आहे. सदर तरुण अरुण राठोडचे घर हे परडीपासून जवळ असलेल्या धारावती तांडा येथे. अरुणचं नाव या प्रकरणामुळे चर्चेत आल्यानंतर कुटुंबीय घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ते चार दिवसानंतर ज्यावेळेस घरी परतले त्यावेळेस त्यांच्या घरातलं सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं, तर गेटचे कुलूपसुद्धा तुटलेल्या अवस्थेमध्ये होते. अरुणच्या बहिणीचं काही दिवसांवरती लग्न आहे आणि त्यामुळे खरेदी करून काही साहित्य घरामध्ये ठेवले होते. दरम्यान पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये 180,000 रुपये चोरी झाल्याचं तरुणीच्या कुटुंबियांनं म्हटलंय. महादेव गीते, CNI महाराष्ट्र न्यूज, परडी. काल दिनांक 15/2/2021 रोजी फिर्यादी सुभाष गोपीनाथ राठोड, राहणार धारावती तांडा, यांनी आमच्याकडे येऊन त्यांच्या घरी घरफोडी झाल्याची तक्रार नोंदवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1,00,000 रुपये रोख रक्कम व 80,000 रुपयाचं सोनं असं 1,80,000 माल चोरीला गेल्याची आमच्याकडे तक्रार नोंदवलेली आहे आणि सदर घटनेच्या अनुषंगाने तपास चालू आहे. त्याचा काय आढळलं नेमकं? त्या ठिकाणी घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही आमचं जे प्रायमरी तपास आहे त्या प्रायमरी तपासानुसार तिथला पंचनामा तसेच पुराव्याच्या अनुषंगाने काही जी माहिती गोळा करणे आहे त्या पद्धतीनं आम्ही तिथली माहिती घेण्याची टीम बोलवून पुढची कारवाई केलेली आहे आणि अधिक तपास चालू आहे.